विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने आम्ही दरवर्षी एक वही एक पेन अभियान चालू केलेला आहे। प्रत्येक जण महाबार साहेबांना अभिवादन करण्यासाठी येताना फुलहार घेऊन येतात। ते फुलहार थोड्या वेळाने कचऱ्यामध्ये जातं आणि त्याचा पुनर्वापर होत नाही, पण ज्या महामानवांनी शिक्षणाच्या जोरावर अभ्यासाच्या जोरावर या भारताचं संविधान लिहिलं, या देशातील शोषित पीडित वंचितांना न्याय दिला, या देशामध्ये समता न्याय बंधुता आणि स्वातंत्र्य आणून दिलं, अशा महामानवाला अभिवादन करताना आपण फुल हार अर्पण न करता वही आणि पेन त्यांना अर्पण करावं, जेणेकरून बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो दरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेब सांगायचे। बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये शिक्षणाचं महत्त्व सर्वांना पटवून दिलेलं आहे आणि अशा महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी असेल, जयंतीच्या दिवशी असेल, आपण अभिवादन करताना वही आणि पेन दान करून अर्पण करून त्यांना अनोखं अभिवादन केलं पाहिजे। त्या अनुषंगाने हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत जमा होणाऱ्या वह्या, पेन, पुस्तकं, पेन्सिल, शैक्षणिक साहित्य जे काही जमा होते ते आम्ही गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे। अनेक शोषित पीडित वंचित विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, तो कोणत्याही समाजाचा असो, तो आमच्याकडे येतो, त्याची परिस्थिती सांगून आमच्याकडून शैक्षणिक साहित्य घेऊन जातो आणि त्याच्या शिक्षणामध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी हातभार लागतो। हेच बाबासाहेबांच्या विचारांचं खरं कार्य असं मला वाटतं। बाबासाहेबांच्या विद्यार्थ्यांना शिकता आलं पाहिजे आणि त्या शिक्षणापासून ते वंचित राहू नयेत, म्हणून त्यांना शिक्षणाच्या साहित्याची मदत आम्ही रयत विद्यार्थी विचार मंचाच्या माध्यमातून संकलित झालेलं साहित्य आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून बाबासाहेबांच्या विचारांना कुठेतरी आदरांजली व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम करत आहोत।